पाहूयात राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्यातील लोकसभा जागावाटपा संदर्भामध्ये आज काँग्रेसची दिल्ली इथं बैठक होणार आहे आणि काँग्रेसने राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर यासाठी आता महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बैठकीसाठी दिल्लीला येणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आता ऍक्शन मोडवर आलाय। तर ठाकरे गटाकडून बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आज मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार आता प्रयत्नशील आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलावल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी सांगितलं। तर बैठकीमध्ये मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा सुद्धा घेतला जाणार। महाविकास आघाडीकडून शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जातो आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढल्या जाणाऱ्या या मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज दौंडमधील महात्मा फुले पुतळा ते आंबेडकर चौक गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार आहे। मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण स्पष्ट केलंय। या आधीच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळेच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या सातत्यानं बैठका होत आहेत। तर खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी मदत आणि पीक विमा द्या यासह सक्तीची वसुली थांबवा आणि मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुद्धा सुरू केलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये महावितरणातर्फे फक्त दिवसातील 4 तासच वीज पुरवठा केला जातोय तर महावितरणाच्या मनमानी कारभारामुळे आता शेतकरी संकटात सापडलाय। पिकांना वीजेअभावी पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे तर महावितरणाच्या या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचं नागरिक सुद्धा संतप्त झाले। तर आता धाराशिव जिल्ह्यामधल्या वीज वाह करणाऱ्या तारा गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न केल्यामुळे अनेक दुर्घटना होत आहेत। शेतकऱ्यांकडून या तारा बदलाव्यात अशी वारंवार मागणी केल्यानंतर महावितरणानं आता 173 कोटींची योजना आणली आहे आणि त्यामुळे आता विजेची तूट कमी होण्यासाठी शक्यता। धाराशिव जिल्ह्यात रेशीम शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। जवळपास 500 शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी सहाय्य होईल या आधारे रेशीम शेतीची लागवड केली मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर बँका कर्ज देत नसल्यानं शेतकरी आता अडचणीत सापडलाय। मावळमध्ये कृषी विभागाच्या सल्ल्यानं टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली असून त्यानुसार शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे। टोमॅटोवर येणाऱ्या किडींवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्याला औषध फवारणी करणं सोपं जातंय। राज्यामधील 13,011 मिनी अंगणवाडींचं अंगणवाडीमध्ये केंद्रात श्रेणीवर्धन करण्यात आलंय आणि या रूपांतरामुळे 13,011 अंगणवाडी सेविकांचं श्रेणीवर्धन करण्यात येणार असून तितकीच अंगणवाडी मदतनीस तसंच 520 पर्यवेक्षक पदांची निर्मिती केली जाणार आहे। त्यामुळे सरकारवर वार्षिक 140 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। तर अमृत योजनेअंतर्गत नांदेडमधील ड्रेनेज लाईनसाठी राज्य शासनानं 300 कोटींचा निधी दिलाय मात्र आता अतिशय संथगतीनं ड्रेनेजचं काम सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय। तर आता नांदेडच्या जिल्हा परिषदेकडून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची सुरुवात करण्यात आली आणि या अभियानाअंतर्गत LED मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्याभरामध्ये जनजागृती केली जाणार आहे। तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी हिरवा झेंडा दाखवून व्हॅनचं उद्घाटन केलं। तर आता देशामधील अश्वांसाठी सगळ्यात मोठा बाजार समजल्या जाणाऱ्या सारंगखेडा घोडे बाजारात 3,000 अधिक घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहेत परंतु पशुवैद्यकीय चिकित्सक सुविधांची वणवा या ठिकाणी जाणवत असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता घोडे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गोदावरी नदीमधील पाणी असलेला कलश घेऊन रामभक्त नाशिकवरून आता पायी अयोध्येकडे रवाना झाले आहेत आणि गोदावरी नदीच्या तीर्थानं श्रीरामाला अभिषेक घालण्याचा त्यांचा मानस आहे। नाशिकवरून जळगावला पोहोचल्यावर या भक्तांचं
नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली. या ठिकाणी असलेले कासारसाईन धरण त्याचबरोबर इतरचा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत. उत्तर गोव्यामधील केरी तेरेखोल किनाऱ्यावर बॉबी तारलेमासे मोठ्या प्रमाणात आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तारलेमाशांची बंपर लागल्यानं मासेमारी एकदम चक्रावून गेली आहे. सध्या पौर्णिमा असल्यामुळे मासे मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर आल्याचा अंदाज मच्छीमारांकडून वर्तवण्यात आलाय. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होतीय. राज्यात गेल्या 24 तासात 117 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि सक्रिय रुग्णांची संख्या 379 वर पोहोचली आहे. तर राज्यातील आता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.18% इतकं झालंय. राज्यात गुरुवारी 1 कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळं आणि धार्मिक स्थळी जात आहेत, त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. अशात आता पुढील 10 ते 15 दिवस आरोग्य यंत्रणेनं आणि नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन डॉ. तानाजी सावंत यांनी केलं. तर मुळशी तालुक्यामध्ये खोट्या कागदपत्राच्या आधारे 1100 मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 व्यक्तीविरोधात पौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या कापसाचा पैसा घेऊन आता फरार झालेला मुख्य आरोपी जग्गू याच्याकडून पोलिसांनी 57 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. तर हा आरोपी कोट्यवधींच्या घरात राहत असल्याचं सुद्धा उघडकीस आलंय. तर हा नक्की आहे तरी कोण याचा अधिकचा तपास एसआयटी पथक करत आहे आणि यासाठी या पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली. गुन्हेगारी तसंच अवैध धंद्याचे कंबर्ड मोडण्यासाठी भिवंडी पोलिसांनी आता कारवाई केली आहे. कारवाईमध्ये एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूसं, तलवार हस्तगत केली आणि यासह हत्यार बाळगणाऱ्या 19 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईमधल्या तळोजा एमआयडीसीमध्ये एका कंपनीला आता भीषण आग लागली असून पी3 भागातल्या एका केमिकल कंपनीमध्ये आग लागल्यानं खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जळगावमधल्या 40 तालुक्यामधल्या पातोंडा शिवारामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातून सुमारे 108 बैल जोड्या घेऊन स्पर्धक सहभागी झाले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आणि महत्वाचं म्हणजे या शर्यतीमधील विजयी स्पर्धकांना शेती उपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आलं. वर्षावर सीएम डीसीएमची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून येत्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जागा वाटपावर बैठकीमध्ये चर्चा झाली मात्र फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. तर राज्यामधल्या महायुती सरकारनं केलेल्या कामाच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन 48 ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता त्याचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांना दिलेत आणि येत्या मार्चमध्ये आचारसंहिता लागेल. आपल्याकडे केवळ 60 दिवसच उरलेत, त्यामुळे आता महायुती म्हणून ताकदीनं लढा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आक्रोश रॅली दरम्यान शिक्रापूर इथं पुणे नगर महामार्गावर अमोल कोल्हेंनी ट्रॅक्टर चालवला. आक्रोश रॅलीमध्ये ट्रॅक्टर चालक आणि मालक सहभागी झाले होते. यावेळी अमोल कोल्हेंनी ट्रॅक्टरवर सवार होत स्वॅग देखील दाखवलाय. शहापूर तालुक्यामधल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी केली. तर पाणीटंचाईनं त्रस्त असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण आंभोरे यांनी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय.
त्यामुळे ते या पक्ष प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले. आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईत दाखल झालेलं आहे. आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय. आंदोलनाच्या नियोजनासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत आलेलं असून आझाद मैदानाची पाहणी करून ते बैठक देखील घेणार आहेत. आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालं आहे. जालना जिल्ह्यातल्या अनेक गावातील मराठा सेवकांची टीम यामध्ये सहभागी झालेली असून हे शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करून त्याच ठिकाणी बैठक घेऊन आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. 20 जानेवारीच्या या मोर्चात साधारण 3 कोटी मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता जरांगे पाटलांनी वर्तवली होती. त्यासोबत 10 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश असणार आहे आणि त्याच्या नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी हे शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग रवी. रवी, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ जे आहे आंदोलनासाठी जी काही तयारी करावी लागणार आहे आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाल्याचं कळत आहे, काय अपडेट्स? जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी जे आहे ते आंतरवालीचे मुंबई अशी पायी मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे आणि आझाद मैदानात ठिकाणी जाऊन आमरण उपोषण करणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या नियोजनासाठी आज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. जवळपास 3 कोटीहून अधिक लोक जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि या मोर्चामध्ये जवळपास 10 लाखांहून अधिक वाहनांचा समावेश असणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या सगळ्या नियोजनाच्या तयारीसाठी जे आहे ते आज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि या आझाद मैदानाची हे शिष्टमंडळ जे आहे ते पाहणी करणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन करता येणार आहे आणि या आझाद मैदानामध्ये किती लोक जे आहेत ते बसू शकतात अशा पद्धतीचं तयारीचा आढावा घेणार आहेत आणि सगळी पाहणी केल्यानंतर हे शिष्टमंडळ जे आहे ते याच मैदानामध्ये एक बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये सविस्तर माहिती सुद्धा हे शिष्टमंडळ जे आहे ते देणार आहे. सविस्तर माहितीसाठी तर आता आपण जी ब्रेकिंग बातमी पाहतोय त्यानुसार मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेलं आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन मुंबईत घेतलं जाणार आहे त्याच्या नियोजनासाठी हे शिष्टमंडळ मुंबईत आलेलं आहे. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा News18 लोकमत. ब्रेक नंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. राम मंदिराच्या मुद्द्यावरनं महाजन आणि खडसे यांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. बाबरी पडत असताना आपण तिथं हजर होतो आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी दिलेली आहे. तर कारसेवक म्हणून आपणही जेलमध्ये होतो तेव्हा महाजन सोबत असल्याचं मला तरी आठवत नाही असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. जळगावातल्या करसगाव इथं लहान वयोगटातल्या कुस्तीपटूंच्या कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये लहान मुलांसह मुलींनी सुद्धा सहभाग घेतला. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जळगावमधल्या चोपडा तालुक्यात आदिवासी बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांनी चोपडा तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. पालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे दादलोरा खिडकी अंतर्गत एक हात मदतीचा हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था तसंच परवाने आणि इतर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे। सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये आलेल्या एका कामगाराचं रिक्षामधून अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्याकडील रोकडही लंपास करून त्याला कुडाळ बस स्थानकामध्ये सोडून देण्यात आल्याची घटना घडलेली होती। या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकासह अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय। धुळे शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये बहुप्रतीक्षित जम्बो आयसीयू सेवेला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे। धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात 40 बेड्सच्या आयसीयू कक्षासह 32 बेड्सचा बाल आयसीयू विभाग तसंच अद्ययावत ऑपरेशन थिएटरचंही उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे सामान्य रुग्णांसह बालकांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे। अहमदनगरमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, मात्र या योजनेच्या कामामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होतोय। वडगाव सावताळ इथं भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। जळगावातल्या पातोंडामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। चार फेऱ्यांमध्ये झालेल्या या बैलगाडा शर्यतीत उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातूनही 108 बैलगाड्या सहभागी झालेल्या होत्या। या शर्यतीतील विजयी बैलगाडा मालकांना शेती उपयोगी साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आलेलं आहे। सोलापूरमधल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा पंढरपूरमधनं शुभारंभ करण्यात आला। पंढरपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। पंढरपूरनंतर ही यात्रा बार्शी, अक्कलकोट, कुर्डुवाडी आणि मैंदर्गी या नगर परिषद क्षेत्रातनं प्रवास करणार आहे। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।